नमस्कार. आज आपण पाहणार आहोत या विंग्ज या साईटवर आपण कोर्स कसे ऍड करू शकतो त्याबद्दल. तर मी अगोदर या साईटवर ॲज अ टीचर शिक्षकाच्या रोलने लॉग इन झालेलो आहो, आणि सगळ्यात अगोदर मला आता यात कोर्स ॲड करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर जा साईटचे प्रशासन म्हणून एक नेव्हिगेशन मेनूमध्ये तुम्हाला खाली एक ब्लॉग दिसेल, त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला कोर्सेस दिसेल, आणि कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर ऍड एडिट कोर्सेस मध्ये आपल्याला जाता येईल. या साईटवर या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला इथे कोर्सचे वेगवेगळे कॅटेगरीज इथे दिसतील. सायन्स, सामान्य विज्ञान, मराठी, इंग्लिश, मिसलेनियस मध्ये मॉडल ऍडमिनिस्ट्रेशन साठी आपण जो सध्या हा व्हिडिओ ज्या या मॉडल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये टाकलेला आहे, तर उदाहरणार्थ मला सामान्य विज्ञान या गटामध्ये मला कोर्स ऍड करायचा आहे. तर इथे नवीन कोर्स जतन करा म्हणून एक बटन आपल्याला इथे दिसेल, यात नवीन कोर्स वर क्लिक करा. आता इथं कोर्सचे गट म्हणजे कोर्सच्या कॅटेगरीज आपल्याला इथे दिसतील. सायन्स, सामान्य विज्ञान, मराठी, इंग्रजी आणि इतर. तर सामान्य विज्ञान मध्ये समजा आपल्याला कोर्स ऍड करायचा आहे. उदाहरणार्थ आता इयत्ता 5वीचा आपण सामान्य विज्ञानचं कोर्स टाकलेला आहे. आपण इथे इयत्ता 6वी साठी आपल्याला कोर्स इथे उदाहरणार्थ टाकायचा आहे. इथे आपण कोर्सचं नाव टाकू इयत्ता 6वी. त्यानंतर कोर्स शॉर्ट नेम जे की आपल्याला नेव्हिगेशन मेन्यू मध्ये ब्रेड क्रम मेन्यू मध्ये पाहायला मिळेल, त्यासाठी एक शॉर्ट नेम टाका इयत्ता 6वी. कोर्स आय डी नंबर इथे सध्या आपण याच्याबद्दल नंतर बघू. त्यानंतर इथे आहे कोर्स समरी, याबद्दल कोर्सची माहिती आपण थोडक्यात इथे टाकू शकतो. या कोर्स मध्ये आपल्याला इयत्ता 6वीच्या विज्ञान विषयाच्या सॉरी विज्ञान विषयाचे पाठ पाहायला मिळतील. शॉर्ट डिस्क्रिप्शन टाकल्यानंतर फॉर्मॅट मध्ये विषय फॉर्मॅट करणे, SCORM चा फॉर्मॅट, त्यानंतर सोशल फॉर्मॅट, नंतर सब्जेक्ट टॉपिक वाईज फॉर्मॅट किंवा वीकली फॉर्मॅट, या वेगवेगळ्या आपल्याला फॉर्मॅट इथे कोणत्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला तो कोर्स दिसायला हवा ते आपल्याला सिलेक्ट करता येईल. आपण विषय फॉर्मॅट सिलेक्ट म्हणजे टॉपिक आपल्याला विषयाचे तिथे दिसतील, तर त्यानुसार आपण इथे सिलेक्ट करू. त्यानंतर इथे आपल्याला कोर्स सुरू झाल्याची तारीख आणि कोर्स इथे आपल्याला टाकता येईल कोर्स सुरू होण्याची तारीख. त्यानंतर लपवलेले सेक्शन्स वेगवेगळ्या प्रकारे दाखवले आहेत किंवा लपवलेले सेक्शन्स पूर्णपणे अदृश्य आहेत, हे दोन आपल्याला ऑप्शन्स मिळतील. म्हणजे हाईड जे कोड केलेले कोर्स आहेत ते दिसायला हवेत की नाहीत हे आपल्याला इथे पाहता येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना श्रेणी पुस्तक दाखवा, कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचं ग्रेड बुक हे दाखवायचं की नाही हे आपल्याला इथे ठरवता येईल. ऍक्टिव्हिटी रिपोर्ट दाखवायचं की नाही हे इथे ठरवता येईल. जास्तीत जास्त अपलोड साईज म्हणजे फाईल अपलोड करण्याची जी साईज आहे ती आपल्याला इथे ठरवता येईल. ही आपण सध्या डिफॉल्ट ठेवून देऊ. त्यानंतर अलो गेस्ट ऍसेस, पाहुण्यांना कोर्स पाहता येईल की नाही आपल्याला इथे ठरवता येईल, पण हे ऍडमिनिस्ट्रेशनने ठरवायला हवं की कोर्सला गेस्ट ऍसेस द्यायचं आहे की नाही. त्यानंतर एक ग्रुप, तुमच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल तर इथं ग्रुप कुठल्या ग्रुपला आपल्याला
हा कोर्स दाखवायचा फक्त कुठल्या ग्रुपला दाखवायचा नाहीये, ते इथे आपल्याला सिलेक्ट करता येईल. विभक्त ग्रुप, वेगवेगळ्या ग्रुपने जे आपण पाडणार आहोत मुलांची, उदाहरणार्थ पाचवीच्या विद्यार्थ्यांचा वेगळा गट, सहावीच्या विद्यार्थ्यांचा वेगळा गट, सातवीच्या विद्यार्थ्यांचा वेगळा गट, तर आपण इथे ग्रुप नाहीत म्हणजे सर्वांना हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर भाषा सक्तीची करा, इथे आपल्याला इंग्रजी किंवा मराठी भाषा ही सक्तीची करता येईल विद्यार्थ्यांसाठी. हा कोर्स त्याच भाषेमधून विद्यार्थ्यांना पाहता येईल, तर इथे आपण सक्ती करू नका देऊ, कारण आपल्याला इथे लँग्वेज फ्युचर मध्ये ही भाषा बदलता येते. त्यानंतर बदल साठवून ठेवा, इथे आपण बदल साठवून ठेवावर क्लिक केलेले आहे. आता आपल्याला इथं नवीन कोर्स ऍड झालेले दिसेल आणि टीचरचं नाव सुद्धा इथे दिसेल. इयत्ता 6वी या कोर्स मध्ये प्रवेश करण्यासाठी इथे क्लिक केलंय आपण. त्यानंतर आता इथं आपल्याला कोर्स मध्ये बदल करण्यासाठी इथे आपल्याला वेगवेगळे टॉपिक वाईज आपल्याला इथं वेगवेगळे टाकता येतील. उदाहरणार्थ साधन, शिका, फोल्डर किंवा आय एम एस कंटेंट पॅकेज, पेज. आपल्याला जर वेब पेज ऍड करायचं असेल तर आपण पेज वर जाऊन तिथे वेब पेज ऍड करू शकतो. इथे आपल्याला टॉपिकचं नाव द्यावं लागेल. सामान्य विज्ञान उदाहरणार्थ, इथे त्यात थोडक्यात डिस्क्रिप्शन आणि पेजच ज्या या पेज वर तुम्हाला जे काय टाइप करायचंय किंवा जे मटेरियल टाइप करायचंय ते आपण इथे टाइप करू शकतो. आणि या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला फुल स्क्रीनच्या ऐवजी परत पेज कंटेंटचा जो HTML एडिटर आहे टायनी MC तो परत छोटा होईल. आणि इथे साठवा आणि कोर्सला परत जा किंवा साठवा आणि दाखवा म्हणजे सेव्ह अँड शो म्हणजे आपलं पेज कसं सेव्ह झालेलं आहे हे आपल्याला इथं पाहता येईल. त्यानंतर अशा पद्धतीने आपण याच्यावर कोर्स मध्ये पेजेस ऍड करू शकतो. अशा पद्धतीनं टॉपिक 1, टॉपिक 2, टॉपिक 3, टॉपिक 4 अशा पद्धतीने आपण यात टॉपिक ऍड करू शकतो. त्याचबरोबर एका कोर्स मध्ये आपण पेजेस म्हणा किंवा फाईल्स म्हणा, लिंक्स म्हणा, आपल्याला जर रेफरन्स URLs जर द्यायचे असतील, इत्यादी इंटरनेटच्या काही लिंक्स आपल्या विषयासंबंधित जर द्यायचे असतील तर आपण त्या URL मधून देऊ शकतो. त्याचबरोबर यासाठी आपण ऍक्टिव्हिटी सुद्धा इथे मुलांसाठी टाकू शकतो. उदाहरणार्थ चाचणी परीक्षा, त्यानंतर संभाषण, डेटाबेस संभाषण म्हणजे चॅट, त्या कोर्सशी संबंधित मुले एकमेकाशी एकाच वेळी जर लॉग इन असतील तर एकमेकाशी चॅट करू शकतील, त्यांच्या त्यासोबत डिस्कशन करू शकतील. त्यानंतर त्या टॉपिकशी संबंधित फॉरमही आपण इथे टाकू शकतो. त्या कोर्सशी संबंधित विकी टाकून आपण मुलांकडून त्याच्याबद्दल मुलांकडून लिहून घेऊ, मुलं त्या विकीला अपडेट करू शकतात किंवा आपणही अपडेट करू शकतो. त्यानंतर वर्कशॉप वगैरे पण आपल्याला त्या टॉपिकला टाकता येईल. अशा पद्धतीने आपल्याला मुडल मध्ये बऱ्याच गोष्टी त्या टॉपिकशी संबंधित आपल्याला करायला मिळतात आणि आपल्याला त्या विद्यार्थ्यांना त्याचा ऍक्टिव्ह सहभाग त्या कोर्स मध्ये आपल्याला घेता येतो. तर आपण या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया. काही जरी अडचण असेल तर प्लीज wings@baljagat.in या ईमेल वर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. तर मुडल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हा या सिरीजचा पहिला व्हिडिओ होता. यानंतर वेगवेगळे ऍडव्हान्स व्हिडिओ आपण टाकतच राहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.